जय भीम मित्रांनो, मी देवदत्त सूर्यवंशी, विद्रोही कवी. काल आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या कानावर एक धक्कादायक बातमी आली. तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील 27 भीमसैनिकांना 5 वर्ष सक्तमजुरी शिक्षा व 21,000 प्रत्येकी दंड हा त्या जिल्हा न्यायालयाने ठोठावलेला आहे. हे प्रकरण आहे भीमा कोरेगावच्या वेळेसचं. भीमा कोरेगाव दंगल घडवली कोणी? हे त्या बौद्धांनी घडवली का? कुणाला माहित होतं 1 जानेवारी 2018 की असं धिंगाणा होणार आहे, यांच्या गाड्या जाणार आहेत म्हणून? आमचा बौद्ध समाज शांततेच्या मार्गाने भीमा कोरेगावला गेला होता तिथल्या स्तंभाला वंदन करण्यासाठी, आणि त्या जातीवादी लोकांनी त्यांच्या गाड्या जाळून त्यांचं नुकसान करून अस्मितेला घाला घातला आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर उतरले. इथल्या जातीवादी सरकारनं केसेस केल्या, आंदोलनकर्त्या धरपकड केली, सणावर केसेस केल्या आणि आज हा धक्कादायक निकाल लागलाय. मित्रांनो, आम्ही काय करतोय? कुणाची गुलामी करतोय? आमचे मोठे मोठे नेते भाजपचं तिकीट घेऊन निवडणूक लढवतात, काँग्रेसची तिकीटं घेऊन निवडणूक लढवतात, राष्ट्रवादीचे मोठे मोठे नेते म्हणतात स्वतःला, आणि या लोकांनी सध्या भीमा कोरेगावच्या केसेस माघार घेतल्या नाहीत. यांनी इतर जातीच्या सर्वच्या सर्व आंदोलनातील मोर्चातील सगळ्या केसेस माफ केल्या, पण बौद्ध समाजाच्या केसेस माफ केल्या नाहीत. हा त्याचा शुद्ध जातीवाद आहे. आणि आज त्या केसेस पुढे चालून कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याचा निकाल लागतो, आणि त्या निकालामध्ये आमच्या 25 बांधवांना 5-5 वर्ष जेलमध्ये टाकलं जाते. काय चाललंय हे? ही आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी केलेलं षड्यंत्र आहे असं मला दिसतंय. मित्रांनो, जागे व्हा आणि लवकरात लवकर हे षड्यंत्र हाणून पाडा. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, त्या 25 बांधवांना न्यायालयीन लढाईसाठी, पुढच्या हायकोर्टात लढाई लढण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. व तशाच केसेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये 39,000 लोकांवर दाखल झालेल्या आहेत. याच्यापैकी अनेक कित्येक धक्कादायक निकाल येऊ शकतात. आत्ताच जागे व्हा आणि या सर्व मनुवादी प्रक्रियेच्या विरोधामध्ये उभे राहा. सरकारवर दबाव आणला पाहिजे, बाकीच्या लोकांच्या केसेस काढून घ्या. आता 39,000 लोक जर 5-5 वर्ष किंवा 6 महिने 2 महिने जर यांनी जेलमध्ये घातले, तर हे आंबेडकर चळवळीचा कसा परिणाम होईल? भीमा कोरेगावमध्ये आम्ही का लोक स्वतःहून दंगली केल्या होत्या? कोणाला छेड काढली होती का? मग काय हे आमच्यासोबत असं घडतंय? काय हे महाराष्ट्र शासन आमच्यासोबत असं सोडू घेते? यांनी मोठ्या मोठ्या केसेस यांच्या विनाकारण केलेल्या, दंगली यांच्या मिटवल्या केसेस यांनी, यांनी कोणत्याही नेत्याला क्लीन चिट देतात, सर्व काही यांच्या हातात आहे, आणि आमच्या समाजाला 5-5 वर्ष जेलमध्ये डांबतात. चुकीचं चाललंय मित्रांनो. मी तुम्हाला बाबासाहेबांची शपथ तुम्हाला सांगतो, मी ज्या भडव्या लोकांना पण सांगतो की बाबानो, हा तुमचा भडवेपणा बंद करा आणि स्वाभिमानाने जगा. आज तुम्हाला जर वाटते माझ्यावर कुठली केस नाही, माझं काही नाही, तर तुमचे लेकर उद्या जेलमध्ये सडल्याच्या वरांना हे लक्षात ठेवा. तुमच्या लेकरां बाळावर याच्यापेक्षा आमच्यापेक्षा बेकार कंडिशन तुमच्या लेकरा बाळावर राहणार आहे, कारण आम्ही आज संपूर्ण तुमच्या लेकरा बाळाला पुन्हा कोणी वाले राहणार नाही. इथला 40,000 जर बौद्ध समाज जर जेलमध्ये अडकला, तर इथला पुन्हा इथला बौद्ध समाज म्हणा, इथला कुठलाही समाज आंदोलन करू शकणार नाही ना, कुठला मोर्चा काढू शकणार नाही, कुठला धर्म देऊ शकणार नाही, कारण त्यांच्या कायद्यामध्ये दहशत बसणार आहे. आंदोलन मोर्चा केले की आपल्याला जेलमध्ये घालतात, हे लक्षात ठेवा. आणि आजच वेळ अजून गेलेली नाही, जागे व्हा आणि या जातीवादी सरकारला जाब विचारा आणि ते बाकीच्या लोकांवर केसेस विड्रॉल करायला हवा. हीच तुम्हाला विनंती. जय भीम.